लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। गेले 20 वर्षापासून नाशिक शहरात श्री साई फ्रुट्सच्या माध्यमातून आपले बस्तान बसवलेले आणि फळ व्यवसायामध्ये विशेष लोकप्रिय असलेल्या प्रसाद परिवारानं आपल्या दालनाचे भव्य दालनात रूपांतर केलेले आहे। मुंबई नाका परिसरातील शताब्दी हॉस्पिटल समोरील बिझनेस पार्क या ठिकाणी श्री साई फ्रुट्सचे भव्य दालन उभारण्यात आलेले आहे। नुकता श्री साई फ्रुट्सच्या भव्य दालनाचा उद्घाटन सोहळा मोठ्या दिमाखात संपन्न झाला। सर्वप्रथम सत्यनारायणाची पूजा या ठिकाणी संपन्न झाली। त्यानंतर राजाभाऊ वाजे, वसंत गीते, विलास शिंदे, संतोष गायकवाड यांच्या हस्ते फितकापून शुभारंभ करण्यात आला। उद्घाटन सोहळ्यासाठी उपस्थित असलेले अतिथी वसंत गीते यांनी यावेळी प्रसाद कुटुंबांना पुढील व्यावसायिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या। तसेच यावेळी सिद्धार्थ प्रसाद यांनी आलेल्या सर्व मान्यवरांचे विशेष आभार मानले। त्याचबरोबर उद्घाटनासाठी उपस्थित असलेल्या प्रसाद यांच्या परिवारानं देखील त्यांच्या 20 वर्षाच्या व्यावसायिक भरभराटीचे विशेष कौतुक केले। श्री रामविलासजी प्रसाद, उनके भाई गुड्डू प्रसाद, उनका बेटा सिद्धार्थ, जी सब लोगों ने मिलकर एक श्री साई फूड्स के नाम से दुकान खोली है मुंबई नाके पे, जो नासिक की शान है। उसके उद्घाटन के पर्व पे श्री वसंतराव जी गीते, श्री राजाभाऊ वाजे, श्री विलासराव जी शिंदे, इन्होंने आके शुभाशीर्वाद दिए और इस दुकान की तरक्की के लिए और इसके लिए बहुत बहुत शुभकामनाएं दी। इसके लिए हम उनकी तहे दिल से शुक्रगुजार हैं, धन्यवाद। उद्घाटन या ठिकाणी आदरणीय लोकसभेचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांच्या हस्ते या ठिकाणी झालेलं आहे। त्या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित विलासांना शिंदे, आमचे सगळे सहकारी, आमचे रामनिवासजी, आपल्या छोट्याशा शून्यातून सुरुवात या रामनिवासांनी केली या मुंबई नाक्यावर। आज स्वतःचा गाळा झालेला आहे, मोठा शोरूम झालेला आहे। रामलल्लाच्या कृपेने त्याला जे यश पुढे येत गेलं, निश्चितपणे असं कष्ट काढण्याचं जे रामनिवासनी एक ध्येय दाखवलं या नाशिकच्या तरुणांना, त्याचा आदर्श आमच्या या मराठी तरुणांनी घेतला पाहिजे। एवढ्या लांबून येऊन रामनिवासांनी आपला व्यवसाय उभा केला आहे। मी मनापासून त्यांना माझ्या कुटुंबाच्या वतीनं, पक्षाच्या वतीनं हार्दिक शुभेच्छा देतो। वेळोवेळी जी काही मदत लागेल ती मुंबई नाक्याच्या वतीने आम्ही त्यांना निश्चितपणे करू, धन्यवाद। नाम सिद्धार्थ प्रसाद है। आज ये नया दुकान का उद्घाटन किया हमने। इसमें इम्पोर्टेड चॉकलेट, बिस्किट, सब प्रकार के ड्राई फ्रूट और बाकी फूड प्रोडक्ट मिलेंगे आपको। श्री साई फ्रूट्स दालनात सर्व प्रकारचे इम्पोर्टेड ड्राई फ्रूट्स, फ्रूट्स, इम्पोर्टेड चॉकलेट, देशी विदेशी फळे सर्व काही एका छताखाली उपलब्ध होणार आहे, ज्यामध्ये इम्पोर्टेड काजू, अक्रोड, खजूर, अंजीर, खुबानी, हेझलनट, मेकाडामिया नट्स, किसमिस, पिस्ता, इम्पोर्टेड चॉकलेट तसेच सर्व प्रकारचे देशी विदेशी फ्रूट्स। दरम्यान उद्घाटनाच्या दिवशीच नाशिककरांचे या दालनाला उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळालेला आहे। उद्घाटन सोहळ्याविषयी या उद्घाटन समारंभ प्रसंगी रामविलास प्रसाद, गुड्डू प्रसाद, सिद्धार्थ प्रसाद, आशुतोष प्रसाद, मीनादेवी प्रसाद, सनी कुशवाह यांच्यासह प्रसाद परिवार आणि त्यांचे सर्व अप्तेष्ट मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते। संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक।